आज 23 मार्च भगवान श्री दत्तगुरूंचे अवतार श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन, या प्रकट दिनाच्या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये भू घात असलेल्या सुमारे 4.5 कोटी रुपयाच्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनेचा भूमिपूजन समारंभ नुकतीच ज्यांची अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर चेअरमन म्हणून निवड झाली ते आपल्या सगळ्यांचे नेते माननीय शिवाजीरावजी करडगे साहेब यांचा सत्कार, ज्यांनी ज्यांच्या शुभ हस्ते सगळा कार्यक्रम संपन्न होत आहे ते आपल्या सगळ्यांचे नेते, एक दूरदृष्टी असणारा नेता खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे आज या ठिकाणी उपस्थित झाले. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, त्याच्यामध्ये चेडे साहेब असतील, अश्विनीताई असतील, थोरात साहेब असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व आजी माजी सभापती संचालक, व्यासपीठावर उपस्थित असणारे साधारण 25 ते 26 गावचे सरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन आणि सर्व संचालक, समोर बसलेले माझे पत्रकार बांधव, समोर बसलेल्या माझ्या महिला भगिनी, मी सर्वात आधी ग्रामदैवत श्री हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक होतो. मुळामध्ये वाढदिवस हा विषय माझा नाही, मी कधी वाढदिवस साजरा केलेला मलाही आठवत नाही. वसंतराव दादा गेल्यानंतर तर मी ठरवलं होतं वाढदिवस कधीच करायचा नाही. 8 दिवसापूर्वी आपले नेते खासदार डॉक्टरांनी मला दिल्लीला बोलवलं, ते म्हटले बाबा वाढदिवस तुला साजरा नसला करायचा तर करू नकोस, पण किमान जलजीवन योजना असेल, धनगर समाजाचे काही प्रश्न असतील, ठाकर समाजाचे काही प्रश्न असतील, या सगळ्यांच्या प्रश्नाला उकल फोडण्यासाठी आणि कधीतरी या सगळ्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळावा होण्यासाठी आपण वाढदिवस साजरा करावा. मी अत्यंत नाईलाजानी दादांनी सांगितल्यावर हो म्हटलं. माझ्या मनामध्ये नव्हतं, कारण की भाषणामध्ये आपण सातत्यानं मी वाढदिवसावर कडाडून टीका करत असतो आणि आज मलाच तो साजरा करावा लागतोय. त्याचं औचित्य एवढंच होतं की करडगे साहेब नुकतेच जिल्हा बँकेचे म्हणजे आशिया खंडातली सगळ्यात मोठी बँक, ही काही छोटी बँक आहे का, अशा बँकेचे चेअरमन माननीय शिवाजीराव झाले. मग आपल्या तालुक्याला आनंद झाला, ते आपल्या गावचे तालुक्याचे सोयरे, पण प्रेम एकतर्फी आहे आपलं, माझं खूप प्रेम आहे, तर त्यांचा सत्कार ते देखील आज आले. काही वर्षांच्या पूर्वी त्यांची आणि अरुण काकांची वडगाव सावताळे येथे आपण पेढेतुला केली होती. वडगावचे लोक इथं आहेत त्यांना माहिती आहे, साहेबांच्या लक्षात आहे का नाही मला माहीत नाही, पण आम्ही सातत्यानं तुम्हाला अत्यंत मोठ्या स्थानावर बसवलेलं आहे, बसवायचा प्रयत्न आहे आमच्या मनामध्ये देखील आहे. मला खासदार साहेबांना आज एवढंच सांगायचं, दादा स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आमच्या वाड्यावर मी लहान होतो, अनेकदा वसंतराव दादांकडे यायचे, त्यांच्यामध्ये कधी मतभेद जरी झाले असले तरी त्या दोघांच्या मध्ये मनभेद कधीच नाही झाले. मतभेद हे कुणीतरी मधली माणसं येतात काहीतरी सांगतात, मग ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते.
पण माझ्या टाकडी गट असू द्या, ढवळपुरी गट असू द्या, या सगळ्या तालुक्यातल्या तमाम लोकांनी स्वर्गीय खासदार साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीपैकीच्या पैकी मतदान केल्याचे पुरावे हे आमच्याकडे आजही आहे. पण असं असतानाही नंतर काय असतं की विष भरणारी माणसं जगामध्ये कमी नाहीत, की त्या काळात होती आजही आहेत. आणि असू द्यात, त्यांनी काही फरक पडत नसतो. नेत्याला माहीत असतं की काय केलं पाहिजे. मला आठवतं की मी खासदार साहेब ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेस दादांची माझी फारशी ओळखही नव्हती. मी आणि बाबासाहेब खिलानी आहेत का बाबासाहेब, आम्ही त्यांना भेटायला गेलो. खासदार साहेबांनी सगळ्यांना बाहेर काढलं. म्हटले मला सुजितशी बोलायचं. मला म्हटले बाबा तुला अजून काही गोष्टी माहीत नाहीत, तुला तुझा पक्ष कदाचित फसू शकतो. माझा त्यावेळेस विश्वास नाही बसला. मी म्हटलं यांची दोघांमध्ये अंतर आहे आणि म्हणून असं म्हटले असतील, पण त्यांचं वाक्य कालांतराने तंतोतंत खरं ठरलं ते मला आजही दिसतं. असो, आपण एखादा पक्ष सोडला म्हणून त्याच्यावर कधी टीका करायची या स्वभावाचं मी निश्चितच नाही. मुळामध्येच खासदार साहेब मी तुम्हाला सांगतो की माझा स्वभाव राजकारणाचा नाही. मी राजकारणी का झालो हा माझाच मला पडलेला प्रश्न. मी एक वेगळ्या याचा माणूस आहे. राजकारणाला फार कठोर मनाचा माणूस लागतो, एकदम पाषाण हृदयी माणूस लागतो, की जो कोणताही निर्णय खटकन घेऊ शकतो. तिथं खूप निर्दयी माणूस लागतो. निर्दयी या अर्थाने म्हणतो की त्याला कुठल्या गोष्टीची हे होणार. माझं खरं क्षेत्र आहे ते आध्यात्मिक क्षेत्र. मी मधल्या काळामध्ये चाललो होतो, म्हटलं आता आपण माळ घालावी आणि छानपैकी आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण मिसाळ महाराजांच्याबरोबर जावं आणि आपल्या धर्माच्या संदर्भातला प्रसार करावा, ही माझी एक स्वतःची धारणा होती. आता इथं जर सगळ्यांना सांगितलं तर त्यांना खोटं वाटतं. ते म्हणतील ज्याला यांचे कपडे काय, गाडी काय, हे कसलं काय सांगतात. परंतु तसं नसतं. वर दाखवणं वेगळं असतं, परंतु ही जी काही क्षेत्र आहे राजकारण क्षेत्र, या राजकारण क्षेत्रामध्ये मत्सर, द्वेष, मनामध्ये असलेले अनेक गोष्टी असतात. समोर माणूस खूप जोरात हसतो परंतु मनामध्ये त्याच्या पाप असतं आणि हे कधी कधी सहन होत नाही की जी गोष्ट एखाद्याला जर आपण आवडत नसलो तर त्याने हसूच नाही असं माझं मत. तर काही लोक बरेच तोंडावर हास्य आणतात, पोटात एक पोटात एक, त्या लोकांपासून सावध राहायला पाहिजे. आज मला इथं बसलेले माझे सगळे ठाकर बांधव आहेत, धनगर बांधव. काही कारणास्तव अजूनही काही माणसं यायला पाहिजे होती, ती आली नाहीत. पण दादा टाकळी डोकेश्वर आणि ढवळपुरी याच्यामध्ये ठाकर समाज आणि धनगर समाज फार मोठ्या प्रमाणावर. स्वर्गीय वसंतराव दादांनी या तालुक्यामध्ये ढवळपुरीचे पवार सर आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. काळूसारखा एक मोठा म्हणजे 5000 हेक्टर क्षेत्र उलिताखाली आणणारा प्रकल्प हा वसंतराव दादांच्या काळामध्ये झाला. मांडोळसारखा जो प्रकल्प आहे तो स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील, स्वर्गीय माझे आजोबा आबासाहेब निंबाळकर असतील, स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब असतील, या सगळ्यांच्या मदतीने हा मांडोळचा प्रकल्प त्या काळामध्ये झाला. भांडगावसारखा एमआय टँक मायनर इरिगेशनचा टँक झाला, पिंपळगाव जोग्याचे कालवे झाले, मांडोळ चारीचं अस्तरीकरण झालं, शिवडोसारखा वडजिऱ्याला आणि त्या परिसराला वरदान ठरणारा एक मोठा प्रकल्प झाला. माझी तुमच्या सगळ्या लोकांना इथे बसलेल्यांना एकच विनंती की मला सांगा की वसंतराव दादांच्या नंतर या तालुक्यामध्ये पाणी अडवण्याच्या संदर्भातलं एक जरी मोठा प्रकल्प तुम्ही मला दाखवला तर मी माझं भाषण संपवून खाली बसणार. एकही प्रकल्प, फक्त सभामंडप, फक्त मुळामध्ये मला सुद्धा असं वाटायला लागलं की लोकांना नेमकं काय पाहिजे हे मला काही कळायला होत्या. तर लोकांना कधी कधी जागरण गोंधळं आवडतात, लोकांना केक कापायला आवडतात, लोकांना त्या ठिकाणी वरातीमध्ये नाचलेलं आवडतं, स्टंटबाजी आवडती, व्हॉट्सअप आवडतात, फेसबुक आवडतात,
त्याच्यामध्ये एखादा कुठेतरी आडवा झोपला, उभा झोपला की लोक लगेच म्हणतात बरे काय माणूस आहे तो आडवा झोपला. अरे ह्याचा अर्थ मला बरेच लोक म्हणतात ते कसे राहतात तसं बघा. अरे म्हणून काय मी काय फाटके कपडे घालून नाही करू शकत, मी खोटं खोटं वागू शकत नाही, ते माझ्या कुठल्याही माझ्या याच्यामध्ये बसत नाही. मला परमेश्वराने जे काही सुगत्ता दिली आहे त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने राहणारा माणूस. तुम्ही सगळ्यांनी मला आज कलडिले साहेबांना खासदार साहेबांना सांगायचं आहे, साहेब 13 वर्ष झाली काही सत्ता माझ्याकडे. आमचे विरोधक मला नेहमी म्हणतात की यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्यसुद्धा हा माणूस नाही. मग जर मी ग्रामपंचायत सदस्य नसेल तर माझी एवढी धास्ती तुम्ही घेता कशासाठी हा एक प्रश्न. मी नाही ना ग्रामपंचायत सदस्य सोडून द्या ना, पण प्रत्येक कुठली निवडणूक आली की ते वलय पूर्णच होत नाही आमच्या कुटुंबाशिवाय. याचं कारण काय की या सगळ्यांवर माझे वडील वसंतराव दादांनी आयुष्यभर प्रेम केलं. प्रेम असं तसं नाही केलं, हृदयातून केलं, अंतकरणातून केलं. आणि म्हणून आजही सहज फॉर्म भरला तरी 52-53 हजार मतदान आपल्याला सहज पडतं, हे तुमच्या सगळ्यांचं होतं. मी दादांना म्हटलं होतं की मी 19 उभा राहतो. दादा आले मी रडत होतो, दादा म्हणल्या अजिबात नाही तुम्ही थांबा. पण या थांबामुळं नवीन रोपटं उभं होतं. ठीक आहे, हरकत नाही, नेत्याचा आदेश हा ऐकायचा असतो. आज दादा ठाकर समाजातली जी लोक तिथे बसलेली आहेत, ठाकर समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला तो वसंतराव दादांनी. आमच्या गावचा दोन्ही भाऊमध्ये पंचायत समितीचे सदस्य केला, ढवळपुरीच्या आमचे होना भाऊ घोगरे सदस्य केले, इंदुमतीताई मेंगाळी त्या पळशीच्या बसल्यात त्यांना पंचायत समिती सदस्य केलं, आशाताई गावड्यांसारख्या धनगर समाजातल्या आमच्या महिलेला सभापती केलं. या तालुक्यातल्या 50% पुढाऱ्यांचं स्टेटस जे आहे ना आजचं ते केवळ वसंतराव दादांच्यामुळे. हे मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे हा कुठला अभिमानाचं गोष्ट. मला सातत्यानं बदनाम करण्याचा प्रयत्न हा सातत्याने होतो. आता दादांचा विषय वेगळा होता. दादा संत होते, मी संत नाहीये, कारण मला ते शक्यच नाही. त्यांना इतक्या लोकांनी फसवलं, मी लहानपणीपासून पाहतो. म्हणजे एखाद्याला जर वळ उठली असते ना पाठीवर एखाद्याने फसवल्यावर, तर आमची पाठ ही सतत लाल दिसली असते तुम्हाला. इतकं भयानक वेदना, इतक्या भयानक सगळ्या लोकांनी अनेकदा फसून गेले. कोणाला मार्केट कमिटीचं चेअरमन केलं, कोणाला जिल्हा बँकेचं चेअरमन, ज्याच्याकडे 2 ठराव आहेत त्याला 56 ठराव दिले. आणि आता चालू आहे सगळ्या गोष्टी. आता मी त्याच्यावर काही अधिक काही भाष्य करणार नाही, पण मला एकच गोष्ट सांगायची दादा, मला तुमच्याकडनं काही नकोय. मला फक्त एवढंच पाहिजे की ही सगळी लोक टिकली ती फक्त विकास कामाच्या जोरावर टिकली. मला आज एवढंच पाहिजे तुमच्याकडनं की दादा ही समोर जी बसलेली मंडळी तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, इतक्या अपेक्षा आहेत की त्याला काही सीमा नाही. आज इथं कमीत कमी हा कार्यक्रम संपल्यावर 20-25 सरपंचांचे पत्र तुम्हाला येतील. हा जास्त येतील, बरोबर, ठीक आहे ना सर. पाटील जास्त येऊ द्या, हरकत नाही, ते द्यायला खंबीर येते कुठं नाही म्हटलं. त्यांना काहीच नको दादा, फक्त विकास काम पाहिजे. या ठिकाणी स्वर्गीय आमचे सगळ्यांचे सहकारी दिलीपरावजी ठुबे, कानूर पठार पत संस्थेचे MD, यांच्या सुविधे पत्नी ठुबे मॅडम आले, त्यांना देखील मी त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. दादा पुढच्या वाढदिवसापर्यंत मला वाढदिवसाला तुम्ही गिफ्ट काहीच देऊ नका, एकच गिफ्ट द्या या तालुक्यासाठी. मला पुढच्या वाढदिवसाच्या आत इतक्या लांब नको, लवकर दिवाळीच्या आता संपवा, पुढचा वाढदिवस नाही लांब नाही. दिवाळीच्या आत तुम्ही मला या तालुक्याला 25 कोटी रुपये दिले पाहिजेत असं माझं तुम्ही देऊ शकता. माझी अवस्था आहे ना दादा अशी आहे, मी एखाद्या कार्यक्रमाला गेलो कधी मी प्रवचन सुद्धा करायला लागलो आता, कारण काय करणार काय, आता परिस्थितीच अशी करूच काय नाही. गेल्यावर महाराज सुद्धा म्हणतात चायने एवढा अभ्यास तुम्ही कधी केला. पण मी ज्या ज्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये दुःख झालं, ज्या ज्या वेळेस आम्हाला कोणी फसवून गेलं, त्या त्यावेळेस श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास केला. आजही मला या गोष्टीचा नितांत अभिमान आहे आणि म्हणून दादा मी उभा आहे. नाही तर तुम्हाला सांगतो कधीच आडवा झालो असतो, ही देखील तुम्हाला सांगतो. आज ती गोष्ट माझ्या मनामध्ये
श्रीमद भगवद्गीता वाचल्यानंतर एक कळते की जीवनाचा सार काय। माझ्या वडिलांनी देखील मला सांगितलं की सुजीत तुला काय मिळू नाही तो नाही मिळू, तू आयुष्यामध्ये या लोकांनी आपल्याला 25 ते 30 वर्ष आपल्या कुटुंबाला सत्ता दिली। दादा माझे आजोबा आनंदराव पाटील हे देखील जिल्हा परिषद सदस्य होते, माझे पंजोबा देखील जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते। 1972 सालापासून असं एकही साल गेलं नाही की या कुटुंबातला माणूस जिल्हा परिषदेमध्ये गेला नाही असं एकही साल गेलं नाही। मी मागच्या वेळेस पडलो तर आमच्या मातोश्रीच्या ठिकाणी गेल्या पण खंड नाही पडूतला। आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो की मला तुम्ही फक्त ताकद द्यायची, म्हणजे काय ताकद द्या, मी तुम्हाला साखरेचे पोते मागत नाही, मी तुम्हाला काहीच मागत नाही, मला फक्त काय द्या माहिती का, समोर बसलेल्या ज्या लोकांना मी शब्दात ज्यांच्या अडकलोय त्यांचे शब्द पूर्ण करून द्या, मला बाकीचं काहीच देऊ नका। आणि बऱ्याचशा लोकांना आमच्या काही हित शत्रूंना कुठं कोणी स्टेजवर असतं कोणी खाली असतात त्यांना असं वाटतं की सुजित पाटील हे सगळं करतात ते आमदार होण्यासाठी करतात। माझं एकच मत आहे, माझ्या नशिबात जर ते असेल तर ते मला मिळेल आणि माझ्या नशिबात ते नसेल, माझ्या नशिबातच ते नसेल तर तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून ते मिळणार नाही। त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी करत नाही, मी एकच सांगतो कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म करत राहणं हे माझं कर्तव्य आहे, मी मरेपर्यंत हे माझं आयुष्य या सगळ्या जनतेला देऊन टाकलेलं आहे। त्याच्यामुळे जनतेने काय ठरवायचं की तुम्हाला या माणसाला पुढं न्यायचं का नाही न्यायचं, पुढचंही सांगतो नाही नेलं तरी मी काम करत राहणार। आजही दादा असा एकही आठवडा जात नाही की कोणाच्या कोणाच्या भातापाया करून एखादं काम आणलं नाही, विकास काम हे असं कधी गेलं। मधला 12-13 वर्षाचा काळ खूप कठीण गेला, लोक जायचे लोक मला म्हणायचे पाटील एवढं द्या पाटील तेवढं द्या, मी एकच उत्तर द्यायचो अध्यात्मामधलं तू का म्हणे आता उरलो उपकार एवढंच उत्तर, कारण काय द्यायचंच काय द्यायला कुठं काय नव्हतंच काय तर द्यायचं कुठून आता। आता विषय असा आहे की आता लोक म्हणतात का हो पाटील आता तुम्ही इतके दिवस म्हणत होते सत्ता नाही सत्ता नाही, आता तर सत्ताधीश तुमच्या समोर आहे, आता मला म्हणता येणार नाही सत्ता नाही म्हणून माझं म्हणणं आहे की दादा मी जरी कुठेही असू द्या कुठेही होतो मला कधी कोणावर टीका करायची नाही, त्या काळात ज्यांच्याबरोबर होतो त्यांच्याशी प्रामाणिक होतो, आज मी तुमच्याशी प्रामाणिक आहे। आणि एकच गोष्ट मला सांगायची, मला माननीय पालकमंत्री विखे पाटील साहेबांनी एकदा सांगितलं की सुजित आदेश दे, माझ्या ऑफिसला स्वतः आमदार साहेब आले, ते म्हटले की राहुल जावरेंना तुम्हाला सभापती करावं लागेल, करून टाकलं दादा काही विचार नाही केला। तिसऱ्या दिवशी काही नंतर कालानंतर एक दिवशी खासदार नामदार साहेब सुपेहून चालले होते, मला फोन केला सुजितजी कुठं आहात तुम्ही, म्हणलं काय दादा साहेब, ते म्हटलं की दूध संघाचे तुमचे जे दादासाहेब पठारे आहेत त्यांना राजीनामा द्यायला सांगा आणि मला तिथे राहुल शिंदेना चेअरमन करायचं। मी दादासाहेब पठारेंना फोन केला, बोला दादासाहेब तुम्हाला राजीनामा द्यावा लागतो, 20 मिनिटात राजीनामा आणून देणारी माणसंसुद्धा या ठिकाणी येतात आणि त्यानंतर जे काही घडलं ते तुम्हाला पुढं सांगू शकतो, त्याच्यावर मला काही बोलायचं। संदीप पाटील वराळांना उपाध्यक्ष करू नका असा आदेश कुठून होता आहे मी तुम्हाला इथं स्टेजवर सांगणार नाही, कारण ते देखील एक मोठे नेते आपण त्यांचं नाव ठेवलं, परंतु त्यांनी सांगून सुद्धा माझ्या काळजातला माणूस म्हणून संदीप पाटलाला व्हाईस चेअरमन केलं। आणि तुम्हाला सांगतो आज जर माझा संदीप जिवंत असता तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती हे पण तुम्हाला ते सांगतो, अत्यंत प्रामाणिक होता त्यांनी मला काळजासारखं जपलं, कारण आज दादा ही लोक कमी होत चालले जपणारे लोक कमी होत चालले। आज एखादं काम आपण एखाद्या माणसाचं केलं उद्या दुसरं काम नाही झालं तर तो दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या बसून बसतो, काळ सगळा बदलत चालला। वसंतरावदादांची पहिली निवडणूक आमदारकीची मला आठवते 3,12,000 रुपयेमध्ये पहिली निवडणूक झाली, आता 3,00,000 एका गावाला सुद्धा पडत लोक मला म्हणतात पाटील काय माणूस आहे तुम्ही, हो काय तुमचं वक्तृत्व आहे काय तुम्हाला अध्यात्मावर पकड आहे, सगळं ठीक आहे। मग मी विचारलं सर तुम्ही एवढं सांगता मग मला निवडणुकीला का बरं गडबड करता, तर तुम्ही खर्चच करीत नाही आता मला सांगा, आता खर्चाचं म्हणजे माझा आत्तापर्यंत समज असा होता की लोकांची विकास कामं केली म्हणजे आपण खर्च करायची गरज नाही, पण आता सगळं काळच बदललं,
आता एक वेगळ्या दिशेला सगळं राजकारण जाऊ लागलं. आता सगळं खर्चिक काम झालं, मनामधला ओलावा जिव्हाळा एकमेकाविषयी असणारं प्रेम कुठल्याही गोष्टीला माणूस लगेच एकत लावतो की नाही हे केलं तरच मी ते करेन. ही जी भावना आहे ती आत्ताच्या समाजामध्ये उजाळ लागली. ही काही माणसं जी समोर बसली ना दादा, यांनी स्वतःच्या भाकरी बांधून रानोमाळ करून वसंतराव दादांना आमदार केली. तुम्हाला आठवत पहिल्या निवडणुकीला आमचा धनगर समाज असो, इथं बसलेले आमचे होणाभू असतील, हे ठाकर समाज असो, यांनी वर्गणी करून दादांना निवडून आणलं हे आणि गाडी देखील घेऊन दिली हे मला माहिती. आता काय होतंय दादा, सगळ्यांचा समज असा होतो की आमदारांचा मुलगा म्हणजे काय त्याच्याकडे भरपूर पैसे असले पाहिजे. हे नंतर माझा कार्यक्रम आहे, त्यांचं काहीच नव्हतं. मी तुम्हाला सांगतो त्यांचा आणि त्या आर्थिक गोष्टीचा कसलाच कधी संबंध नाही, चुकून नाही. त्यांच्या दृष्टीनं अर्थकारण हे कधी नव्हतं, परंतु आत्ताचा काळ थोडासा बदलत चालला. आज कार्यक्रम घ्यायचा ठरला, आज कोणतीही गोष्ट करायची ठरली, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. मी तुम्हाला तुमचा वेळ घेणार नाही, कळकळी साहेबांना अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी नगरला जायचं आहे, परंतु कर्डिनल साहेबांकडे माझी खूप महत्त्वाची मागणी. आता काका इथे नाही आहेत, ह्यांना सासरे समजू आपण. मी सातत्याने समजत असतो की मला आठवत नाही की मी लग्नामध्ये 1 रुपया हुंडा घेतला, आणि ती बी काही कमी नाही, ती द्यायला कोण मोकळं नाही, ती काही सोपा विषय. पण आता आमच्या ज्या इथं ग्रामस्थांनी जी मागणी केली ना कर्डिनल साहेब, मला माहिती आहे तुमच्यासमोर अनंत अडचण आहे की त्याच्यामध्ये ठराव आहे जिल्हा बँकेचा की शाखा नवीन देणं थोडंसं अवघड आहे. माझी तुम्हाला रिक्वेस्ट अशी ह्याच्यावर, माझी तुम्हाला विनंती अशी की पार्लरला जी मुख्य शाखा आहे तिलाच शेजारी टाऊन शाखा. आता मुख्य शाखा आणि टाऊन शाखा शेजारी शेजारी असल्यामुळं ती जी टाऊनची शाखा आहे साहेब त्याचा काहीही उपयोग नाही आहे. ती जर हलवून तुम्हाला या गावात देता आली तर आम्ही तुमचे उपकूप राहून एवढं एक महत्त्वाची मागणी. दादा तुमच्याकडे मला मागणी अशी करायची की माझे धनगर बांधव विशेषतः वनपुटा ढवळपुरी जामगाव त्यानंतर कातळवाडा ढोकी धोत्र या सगळ्या गावात धनगर बांधव, या धनगर बांधवांना 15 दिवसापूर्वी अशी एक माहिती मिळाली की आपलं एक केंद्र शिळीमिळी संशोधन केंद्र हे ढवळपुरीला होतंय, परंतु काल परवा दादा त्यांना असं कळालं की ते केंद्र कोणीतरी हलवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी तुम्हाला देखील या तमाम धनगर बांधवांच्या वतीनं विनंती करतो मी तुम्हाला की हे केंद्र याच तालुक्यामध्ये ढवळपुरीला असावं अशी माझी एक अर्जी विनंती आहे. कारण याचं कारण असं आहे की आता एकदा जर डिक्लेअर एखादी गोष्ट झाली आणि ती पुन्हा निघून गेली तर मग मात्र आम्हाला निश्चितपणे अडचण त्याच्यामध्ये होऊ शकते. इथं पोखरीचे लोक आलेले, पोखरीच्या लोकांचा काही रंगदास स्वामीच्या मंदिराचा प्रश्न असेल, इथं आमची करंदीची माणसं आहेत, इथं आमच्या जाधववाडीची माणसं आहेत, इथं सगळ्या गावची लोक आहेत, यांना काही सभामंडप पाहिजे, कोणाला रस्ते पाहिजे. आमचे नाभिक समाजाचे दादा इथं खूप लोक आले, त्यांची एकमेव संपूर्ण तालुक्यातल्या नाभिक समाजाच्या वतीनं एकच मागणी आहे की पिंपळनेर या गावी नाभिक समाजासाठी एक सामाजिक सभागृह, संपूर्ण तालुक्यासाठी एकच सभागृह ते तुम्ही द्यावं अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती त्यांच्या वतीने करतो. नाभिक समाज टाळा तरी वाजलं कमीत कमी बसले पण समाज नको आहे का, कॅन्सल का. त्यानंतर ठाकर समाजाच्या वतीने दादा मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की ही लोकं अजून जगाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेली नाहीत, ही लोक अजूनही जगाच्या प्रवाहापासून खूप लांब आहेत. तुम्ही जर कधी तिथे गेलात, तुम्ही जर कधी एखाद्या ठाकरपाड्याच्या आमच्यामध्ये गेलात तर ह्यांचं दैनंदिन जीवन दादा हे आपल्या जीवनापेक्षा त्या जगाच्या मुख्य प्रवाहामध्ये ते आलेलं नाही, म्हणून त्याचा देखील मी या ठिकाणी तुम्हाला मागणी करतो की ठाकर समाजाला आपलं जे काही मंत्रालय आहे म्हणजे ज्याला आपण आदिवासी विकास मंत्रालय म्हणतो त्या मंत्रालयातून तुम्ही त्याच्यामधून जास्तीत जास्त सगळे रस्ते माझे मग वनकुट्याची मनई वस्ती असू द्या, पोखरीची पवळदरा असू द्या, पळशीची नागापूरवाडी असू द्या, ढवळपुरीची कोंडीबाची ठाकरवाडी असू द्या, या सगळ्या ठाकरवाड्यांना किंवा आमच्या खडकवाडीची बोरवाक असू द्या किंवा जे ज्या काही सगळ्या छोट्या छोट्या वस्त्या आहेत जांभूळवाडी असू द्या, आमचे गिटू शेटी ते बसले त्यांची त्या ठिकाणी मेन दरा असू द्या, कडाणीला धन हे ठाकर नाही
गडानी आपली ओपनची थांबा 5 मिनिट येतो तुमच्या तर त्या ठिकाणी ठाकर समाजाला दादा तुम्ही रस्ते देऊ शकता कारण त्याला न्यूक्लियस बजेट झिरो बजेट तुम्ही किती मागा ते देणार आहे तुम्ही फक्त त्याच्यामध्ये मला एकदा मुंबईला बोलून घ्या आज जेवढे निवेदन जमा होतील त्याच्यातून मी म्हणणार नाही 100% कामं होणार मला त्याची खात्री आहे तुम्हालाही काही एक तालुका नाही बघायचा तुम्हाला राज्य बघायचं आहे आज नामदार साहेबांचा जवळजवळ मग तुमचं एक विशेष वाटतं दादा बघा म्हणजे विशेष कसं भास्करराव हा माणूस कसं काय काम करतो मला काही कळत नाही मुळामध्ये चार चार कारखाने चालवायचे मेडिकल कॉलेज चालवायचं विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज चालवायचं हॉस्पिटल चालवायचं संसदेत जायचं तर संसदेत काही किरकोळ जात नाही परवा मी डिबेट पाहिली डिबेट किरकोळ मागते सुप्रियाताईंशी डिबेट होत आणि डिबेटमध्ये खाली बसावं लागलं समोरच्याला इतकं जबरदस्त अभ्यास सोबत त्यांना वाटलं असतं तर ते काय निरोध मोठी ही काय आपल्या नगर जिल्ह्यात मला वाटतं इतकी मोठी डिग्री असलेला माणूस नाही आणि मी पण असा वेडा माणूस की परवा त्यांना थोडी सर्दी झाली म्हणून एक गोळी सुचवली मला नंतर लाज वाटली त्याला आपण यांना गोळी सुचवायची हे सर्जन आपण मुळे मला मी परत फोडून टाकला तो त्याचं म्हणलं कॅन्सल आपण जरा चूक झाली आपली कुठे प्रेमा कुठे सुचवली तर आज तुम्हाला सांगणारी माणसं खूप मिळणार मोठ्या माणसांची कान तुम्हीच नाही मी मोठे सगळेच म्हणतो मोठे माणसाचे कान सगळं चांगलं असतं पण कान पितळाचे असतं त्यामुळे तेवढं काही होऊ देऊ नका एवढी माझी विनंती आम्ही आमची मान 3 वर्षापूर्वी तुमच्या खांद्यावर टाकून दिलेली ती ठेवायची का काय करायचं हा सगळा तुमचा प्रश्न आहे पण मला एक विश्वास आहे मी ज्या गोड तिडकीने तुमचं काम बघत असतो आज मला पारण्या तालुक्यातल्या लोकांनी एक सांगायचं की काही त्यांच्यासमोर त्यांच्याविषयी बोलायचं म्हणून बोलत नाही तुम्ही त्याची तपासा आज पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत या तालुक्यामध्ये खासदार सुजयदादा विखे पाटील खासदार झाल्यानंतर आज तुमचा दैटने तो जवळजवळ हिवरे बाजारपर्यंतचा रस्ता दैटण्याचे लोक आहेत का इथं आहेत तिकडं हातवारे आज तेवढा मोठा रस्ता झाला डिक्सळपासून जामगावपर्यंतचा रस्ता झाला अरुणराव तुमच्या गावातून थेट निघाला तर तो रस्ता म्हणजे आज 30 ते 40 कोटी रुपयांचे नुसते PMBSY म्हणतो आहे आम्ही एवढी कामं या तालुक्यामध्ये अजून काय पाहिजे असतं माणसाला इतकी मोठी कामं एकाच दमामध्ये आपल्या तालुक्यात कधी झाली दुसरी गोष्ट मी ज्याला पुण्याची समजतो मी थोडा पुण्याच्या जमा खर्चातला माणूस आहे थोडा आध्यात्मिक याच्यात बोलून सांगतो पुण्याची गोष्ट अशी की जे मुलं आपल्या आईवडिलांना कधी बघत नाही ज्या मुलांना कधी आपल्या आईवडिलांना व्हीलचेअर देता आली नाही साधी ज्या मुलांना आपल्या आईवडिलांना कधी चष्मा देता आला नाही अशा 37,000 लोकांना एक एक माणसाला 50,000 रुपयाचा लाभ मिळणारा ही गोष्ट सोपी नाही 7,25,00,000 रुपयाचं साहित्य आपल्या तालुक्यामध्ये खासदार साहेबांनी वाटलं याच्यापेक्षा मोठी आनंदाची आणि मला वाटतं व्यक्तिगत जीवनामध्ये त्या माणसाला एवढी मोठी आधार देण्याचं काम खासदार साहेबांनी केलं काल परवा 84 कोटी रुपयाच्या निधीपैकी माझ्या माहितीप्रमाणे त्यातले 75 कोटी रुपये हे केवळ आणि केवळ खासदार सुजयदादा विखेंच्या माध्यमातून या तालुक्याने कुठं काय चर्चा आहे कोणाचं काय म्हणणं आहे ते मला काही सांगायची गरज नाही मला सगळं माहिती आहे की केंद्रात शासन भारतीय जनता पार्टीचं आहे इकडंही शासन भारतीय जनता पार्टीचं आहे आमच्या ठाकर महिला इथं बसलेल्या आहेत आज महिलांच्यासाठी अत्यंत चांगला निर्णय घेतला अर्ध्या तिकिटाचा ST निर्णय घेतला अनेक निर्णय घेतले माझ्या रामोशी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ हे त्या ठिकाणी स्थापन केलं आणि आज त्यांचा देखील एक मोठा सन्मान करण्याचं काम या पक्षाने केलं म्हणजे धनगर समाजाचा सन्मान केला रामोशी समाजाचा सन्मान केला ठाकरे समाजासाठी नवीन योजना आणली आता याच्यापेक्षा अजून नेमकं काय केलं पाहिजे आणि मी त्यांना सांगितलं की दादा अजून माझे जेवढी कामं राहिली मग ती क वर्गाच्या तीर्थक्षेत्राची असतील मग ते आमच्या जनसुविधा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाचे असतील किंवा दळणवळणाचे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक गावामध्ये मी असं अगदी म्हणणार नाही प्रत्येक परंतु साधारण तालुक्यात जर 112 गावं असतील तर त्याच्यापैकी 50 गावात दादा सोलरचे जर प्लॅन करून जर तुम्ही वीज निर्मिती केली तर याच्या इतकं मोठं काम आमच्या दृष्टीने कोणतंच नसतं पण आज रोहनकर साहेब इथं आहे आमचा डीडी पुणे रोहनकर साहेबांना काही काही माणसांना दादा
घरगुती मीटरच्या बिला 60-60 हजार रुपये आले आणि लोक तक्रार करतात आमच्याकडे निरुत्तर असतं, माझ्याकडे कुठलं उत्तर नसतं. मधल्या काळामध्ये दादा ही गोष्ट लोकांसमोर सांगणं गरजेचे म्हणून मी सांगतो की या परिसरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण इतकं मोठं वाढलं की पोलिसांना सुद्धा आपल्याला एका एक मीटिंग लावून मोटारी चोर, केबल चोर, बरोबर आहे का चुकीचं आहे, या ठिकाणच्या अनेक लोकांच्या केबल, मोटार, मोटरसायकली कितीतरी चोरी गेल्या, काही सरपंचांच्या गेल्यात. म्हणजे असं नाही त्यांनी की पाहिले भारी भारी लोकांच्या सुद्धा नेले चांगल्या चांगल्या, म्हणजे जे गावाचा अर्क आहे त्याची बी मोटरसायकल घेऊन गेली. आणि पोलिसांकडनं उत्तर एवढंच येतं की तपास चालू आहे. सुंदर वक्ती एका वाक्यात बोलतो. माझं दादा तुम्हाला सांगणार, तुम्ही म्हणजे आज सरकार आहे. सरकार म्हणजे काय? कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार. तुम्ही आज सरकार आहात. तुम्ही आज जर ठरवलं की यांना सगळ्यांना एकदा यंत्रणा टाईट करायची आणि या सगळ्यांना न्याय द्यायचं काम करायचं, तर दादा हे काही फारसं अवघड होणार नाही. शेवटची गोष्ट दादा, आम्ही या तालुक्यामध्ये, मी मला आठवतं की 10-12 वर्षापूर्वी एक छोटासा प्रकल्प दादा माझ्या मनामध्ये आला, तो फार महत्त्वाचा आहे की इथं बसलेले पाटडीचे आणि काळकोटचे लोक आहेत. मला एकाने सांगितलं की तिथून नैसर्गिक उतारून पाणी सगळं सिना नदीला वाहून जातं, कापरी नदीवरून. तर दादा मी त्यावेळेस अर्थमंत्री दादा होते, त्यावेळेस मी त्यांच्याकडनं 25 लाख रुपये आणले आणि एक चर तिथून काढला पाईपलाईनद्वारे. देखील दादा कुठलंही उपकरण न वापरतात नदी सोड प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला. एकाच पावसामध्ये 3-5 हजार तलाव धडकन भरून गेले, हा त्याचा यशस्व. माझा एकच प्रॉब्लेम की मला ते विकता आलं. मला इतकी लोक हसले, येडागड आहे का बोलले, काय कसलं काय नदी जोड कुठं असतं का. माझ्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं कर्जुल्याच्या पठारावरून पाणी वाया जाते. त्यावेळेस देखील मला वाटतं आपण फक्त 5 लाख रुपये दादा एक चर काढला आणि तो भौगोलिक उताराने एका पावसात आमच्या गावचा तलाव भरला, ही त्याची इथली उत्पत्ती आहे. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची की नाविन्यपूर्ण योजनेमध्ये आज माझ्याकडे अशा 10 योजना गावांच्या आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये त्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला 5-5-10-10 लाख रुपये नाविन्यपूर्ण योजनेतून द्या, आमचं गाव आम्ही पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू, असे अनेक गावचे प्रस्ताव आले. तर त्याला देखील आपण जास्तीत जास्त मदत आपण करावी, ही देखील एक विनंती करतो. साधारण दिवाळीपर्यंत दादा 2500-3000 रुपये तुम्हाला द्यावं लागतील आणि ती इथं डिक्लेअर करावं लागतील. कारण काय की ही लोक मला नंतर फिरू द्यायची नाहीत रस्त्यात, म्हणजे मला खूप त्रास करतील. आधीच खूप वनवास आपण आयुष्यातून गेलेलं, पण आता ठीक आहे, ते माझा योग आहे, त्याच्यात कोणाचा दोष नाही. माझाही काही चुका असतील, मी माणूसच आहे, चुकलो असत कदाचित. परंतु आता मात्र मला तुमच्या सत्तेचं, सगळ्यांनी मला सांगितलं त्याला खासदार साहेबांचे तुमचे फार चांगले संबंध आता आहेतच, पण मग त्याचा उपयोग कसा करायचा. तर दादा एक तुम्ही एक काम करा, वाडप्या म्हणून नेमताच ना तुम्ही कोणाला कोणाला, मला वाडप्या म्हणून या तालुक्यातलं काही मग काही अडचण नाही. सगळं तुम अन्न तुमचंच आहे, त्याची काही चिंता करू नका. आम्ही सांगूया तुमचं अन्न आहे, किमान वाढायला तरी द्या. हे सगळ्यांना बरोबर आहे का? अरे तुम्ही हसत बी नाही, काय करायचं, पैसे नाही मिळणार, असे पैसे पाहिजे असतील ना, ते असं करावं लागतं. त्याला इलाज नाही, कारण आपल्याकडे आपलं दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करावं लागतं. आपल्याला आपला विषय वेगळा आहे, आपल्याकडे काही नाही. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, आपण दुष्काळी माणसं सगळी. आता मोठी शक्ती आपल्या पाठीमध्ये, ही शक्ती किरकोळ नाही, राज्यातल्या नाही, देशातल्या मोठमोठ्या लोकांना त्यांनी 4-5 पिढ्यांपासून त्यांचं कुटुंब या जिल्ह्यावर, राज्यावर अत्यंत मोठं अस्तित्व गाजवतंय. विखे पाटलांच्या नावाशिवाय या गाव तालुक्यामध्ये, सॉरी या राज्यामधले आणि देशामधलं राजकारण हलत नाही असा पण एक काळ आहे. आज त्यांच्या बोटाला आपण धरलंय, त्यांनी आपल्याला आता कुठं न्यायचंय ते त्यांच्यावर आपण सोडून दिले. त्यांनी आपल्याला आता एखाद्या सुंदरशा बागेत न्यावं, नाही एखाद्या तलावात टाकून द्यावं, हे पूर्ण मी त्यांना सोडून दिलं. आता त्यांनी ठरवायचं काय करायचं, पण माझा विश्वास आहे हा माणूस तसं करणार. पुढे चिंता पण एक सांगतो कळवीने साहेब सुद्धा कडक आहेत ना, बोलाय तुम्हाला सांगतो. पण जी माणसं कडक असतात ना स्वभावाने, मी देखील बोलतोच ना कधी कडक, ती मनाने फार साफ असतात. तुम्हाला सांग, जिथे गोड बोलतात तिथे धोका आहे समजा. तुम्हाला सांगतो जी गोड बोलतात ना, वा 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 करतो, ती डेंजर लोक सगळे, ही वरून नारळासारखे असत आणि आपण गोड खोबरं असतं. तर दादा आम्हाला फक्त आता नारळ नको, आपलं गोड खोबरं खाऊ घाला एवढीच एक विनंती वाढदिवसाच्या निमित्ताने करतो. परत दादा या तालुक्यामध्ये
पाच वेळा पाणी परिषद झाली, मोजून पाच वेळा पाणी परिषद झाली. फार महत्वाचा विषय, मला खरं तर तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. कानून पठारला एकदा पवार साहेबांच्या उपस्थितीत पाणी परिषद झाली. अजित दादा साहेबांच्या उपस्थितीत जवळजवळ 20-25 हजार लोकांचा मेळावा मांडवण्यात आला. पण दादा, त्यांनी देखील प्रयत्न केला, परंतु दादा वीज बिल कोणी भरायचं? कारण जे चिलेवाडीवरून दादा पाणी जात आहे ते पाणी पिंपळगाव रोड्याच्या खाली येतं, आणि ते जर आपण लिफ्ट केलं तर ते लिफ्ट करून या तालुक्यातला निम्मा परिसर म्हणजे निम्मा भाग आता या तालुक्यातला भिजतो. अगदी नगर तालुक्यापर्यंत सुद्धा जखणगावपर्यंत हे पाणी जाऊ शकतं अशी त्याची व्यवस्था. आणि हा प्रस्ताव सगळा तयार आहे. फक्त दादा याच्यामध्ये त्यावेळेस प्रश्न एवढाच होता की आज साध्या लाईट बिलं सुद्धा लोक पाण्याची भरत नाहीत, आता मग एवढं मोठं बिल पाण्याचं कोण भरणार? हा एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या पुढं होता. माझी विनंती आहे तुमचे कर्डिले साहेबांचे फडणवीस साहेबांना तुम्ही जर सांगितलं की बाबा आम्हाला सोलरवर हा प्लॅन चालवून द्या, सोलरवर जर ती उपसा योजना झाली तर या तालुक्यात आपल्याला परत मतं मागायची गरज नाही, ते स्वतःहून आपल्याला मतदान करतील सगळेजण. इतकी मोठी योजना ही एक TMC पाण्याची आहे. या एक TMC पाण्याच्या बाबत अनेक वेळा घोषणा झाल्या, परंतु त्याच्यामध्ये काही ना काही टेक्निकल अडचणी आल्या. म्हणून माझी विनंती एवढीच आहे की या एक TMC पाण्याच्या बाबत देखील आपण प्रयत्न करावा अशी विनंती करतो. गांजी गोऱ्याच्या ग्रामपंचायतच्या संदर्भात तांडावस्ती शासकीय यादी घोषित होण्याबाबतचं एक पत्र आमच्या धनगर बांधव सर्जेराव पांढरे पाटील यांनी दिलेलं आहे, तर दादा ते देखील त्याचा देखील आपण गांभीर्याने विचार करावा. मी तुमचा खूप वेळ घेतोय याची मला जाणीव आहे, परंतु भाषण करायला बरेच दिवस मिळालाच नाही हो, कारण परिस्थिती काय होती की करायचं कोणासमोर भाषण, पक्ष तिकडं हे इकडं सगळी परिस्थिती. आज जरा बरं वाटतंय, आल्यासारखं वाटतंय आता कुठंतरी. आणि म्हणून आज माझ्या तालुक्याला तुमची आवड निर्माण झाली. कोण तुम्हाला काय सांगतंय त्याच्यावर जाऊ नका. हा तालुका विकास कामाच्या पाठीमागे उभा राहणारा तालुका आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते. मी आता बोलणार नाही, परंतु तुम्ही तेवढे निधी या तालुक्याला द्यावा. त्याच्यानंतर काम पकडून त्यांचं काम कसं काय करत नाही ते आपण बघू. अरे बस काय आमचे बापूराव खताळ आणि बरेच जण समोर बसलेले, तर त्यांनी दादा मागच्या वेळेस काही अतिवृष्टीमुळे मेंढपाळांची मेंढ्या मरण पावलेल्या होत्या, तर पशुवैद्यकीय खात्याने त्यांना काही मदत द्यायचं जाहीर केलं, तर कृपया करून आपण या बाबतीत देखील लक्ष घालावं. पण याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं की त्या समाजातल्या माणसांचं जे म्हणणं आहे की ढवळपुरी येथेच संशोधन केंद्र व्हावं, ते दुसरीकडे कुठं जाऊ नये ही एक आग्रहाची विनंती पुन्हा एकदा करतो. आपण या ठिकाणी माझ्या गावामध्ये आलात, अनेक तुम्हाला कामं असताना व्यस्त प्रमाण असताना तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या सगळ्यांना आनंद झाला. तुमचं कामच आहे, पाहुणे कशाला असत. शिवाजीराव आजारी आहेत कधी दिले सर, ते येत नव्हते, ते म्हणले मी आजार, परंतु तरी ते म्हणले मला काय आहे सुजित तुमच्या गावचं EDCC रँक डिक्लेअर केल्याशिवाय मी मला चैन पडणार नाही. बघा हो सर आले तर आमची विनंती ते आले, आता पुढचं भाषण त्यांचंच आहे, आपण ऐकूया. कारण कर्डिले साहेब म्हणजे मी पाहिलं ना आता सगळं जिल्हा बँकेचं कोणत्या विलया पद्धतीने काय, रात्रीतून नाव कोणतं होतं सकाळी कोणतं नाव आहे, की दोन मंडळी जर एकत्र आली ना या जिल्ह्यातली आंबोळ जिल्ह्याच्या म्हणजे काही करू शकतात. परंतु कर्डिले साहेबांइतका मी परमेश्वराला कधी कधी विनंती करतो, प्रार्थना करतो की देवा आमच्या अंगात कधी कधी आळस येतो, कधी कधी झोपा असं वाटतो दुपारी. हा माणूस सतत पळत असतो, सकाळी झाली की 7 लाख इकडे आपल्याबरोबर म्हैसगाव ताराबाद तिकडून इकडून तिकडून संध्याकाळपर्यंत नगरला, इतकी मोठी त्यांची पळण्याची कॅपॅसिटी. आणि म्हणून त्यांना देखील ज्यांनी 4-4, 5-5 वेळा निवडून दिलेलं आहे, स्वभाव हा त्यांचा मला जास्त माहीत. त्यांनी ते किती चिडले ना, आता इथे किती बोलतील मला, मी तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो, मनाची तयारी करून ठेवा. ते बोलणार आहेत, ते काय असं काय मोकळं सोडणार नाहीत मला, वाढदिवस वगैरे त्यांच्या दृष्टीने काही नाही, परंतु मन साफ आहे माणसाचं, काय अडचण नाही. ते आपल्याला भविष्यात मदतही गरजी मागं नसेल की सोडून द्या विषय, आताचा तो काढायचा नाही. आता नवीन आपली पक्ष बदललेला आहे, आता आपला आपण सगळे एका लाईनीत आहे. आणि कर्डिले साहेब मी के पाटील असणार, आपल्याला कशाची गरज आहे. आणि दादा तुम्ही असं डोक्यात आणू नका
की याला काहीतरी व्हायचंच, मला एक माहिती आहे, मला काहीच व्हायचं नसलं तरी मी नाही म्हणलं तरी तुम्ही काहीतरी देणारच आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत करतो, या तालुक्याला भरभरून द्यावं अशी विनंती करतो. रामकृष्ण.